समाजामध्ये सर्वच महिलांना समानतेची वागणूक तसेच मान सन्मान मिळायला हवा असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निढळ येथील महिला मेळाव्यामध्ये व्यक्त केलं आहे. खटाव तालुक्यातील निढळ येथे महिलांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन केलं होतं. जीवन ज्योती महिला ग्राम संघाच्या कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. सकाळी महिलांनी संपूर्ण गावात रॅली काढली. कार्यक्रमाची सुरुवात तेजस्वी सातपुते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील माजी आयुक्त चंद्रकांत दळवी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. ग्रामस्थांच्या वतीनं दळवी यांच्या हस्ते तेजस्वी सातपुते चंद्रहार पाटील यांचा यावेळी यथोचित असा सत्कार करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला विशेष असं महत्व आहे. निढळासारख्या गावात महिलांची कार्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये काम करण्याची असलेली झमक प्रकर्षाने जाणवली असे सांगून सातपुते यावेळी म्हणाल्या की दळवी यांनी राबवलेल्या ग्राम स्वच्छता अभियान तंटामुक्त अभियान आणि झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या योजना राज्यासाठी आदर्शवादी ठरल्या आहेत. तुम्हा सर्वांचे संघटन आहे. एखाद्या गावाचा सर्वांगीण विकास होत असताना ग्रामस्थ महिलांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून दाखवण्यात आलं आहे. यावेळी अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.